संपूर्ण शहरात वामन म्हात्रे आयोजित सखी फेस्टिवल अगदी उत्साहात पार पडत आहे. गेली 2 वर्ष कोरोना काळात गेली, त्यामुळे घरातील स्त्रियांना कुठेही बाहेर पडता आलं नाही आणि स्वतःसाठी वेळही काढता आला नाही. त्यामुळे बाळासाहेबांचे शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी सखी फेस्टिवलचं आयोजन केलं आणि बऱ्याच दिवसांपासून बदलापूर शहरातील प्रत्येक प्रभागात हा खेळ रंगत आहे. नुकताच हा सखी फेस्टिवल मंगेश गवळी यांच्या प्रभागात पार पडला. निमंत्रक ऍडव्होकेट मंगेश गवळी यांनी सखींसाठी वेगवेगळे आकर्षक बक्षिसं ठेवली होती. या ठिकाणी नेहमीप्रमाणे सखींची गर्दी आपल्याला पाहायला मिळाली. यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांचे मंगेश गवळी यांच्याकडून स्वागत करण्यात आले. त्याचप्रमाणे स्केटिंग या खेळात प्राविण्य मिळविणाऱ्या खेळाडूंना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मानही करण्यात आला. आणि हो, आपल्या सर्वांचाच लाडका विनोदी कलाकार जितूदादा नवनवीन खेळ सखींसाठी घेऊन आला होता. नेहमीप्रमाणे जितूदादाने सर्वांचे चेहरे अगदी हसरे केले. विविध खेळ या ठिकाणी सखींनी खेळले आणि आनंदही लुटला. विजेत्या सखींना आकर्षक बक्षिसे देखील निमंत्रक ऍडव्होकेट मंगेश गवळी यांच्याकडून देण्यात आली. सखींनी भरघोस बक्षिसांची लय लूट केली. या कार्यक्रमाचं आकर्षण म्हणजे लकी ड्रॉचे आयोजन या ठिकाणी निमंत्रकांकडून करण्यात आलं होतं. विजेत्या 10 सखींना पैठण्या तर मिळणार होत्याच, त्याचबरोबरीने लकी ड्रॉ मध्ये जिंकणाऱ्या पहिल्या विजेत्या सखीला सोन्याची नथ या ठिकाणी देण्यात आली, तर दुसऱ्या विजेत्या सखीला चांदीचा छल्ला देण्यात आला. सखींचा प्रतिसाद देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात यावेळी पाहायला मिळाला आणि अगदी उत्साहातच हा कार्यक्रम पार पडला. प्रतिनिधी पूर्वा पालांडे सह श्रद्धा ठुमरे, आपले बदलापूर. संगणक प्रशिक्षणासाठी एकच नाव, बदलापूर शहरातील एकमेव नाव डीटेक कॉम्प्युटर्स. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सोप्या भाषेत शिकवणारे शिक्षक, माफक फी, सोयीच्या वेळाही आणि हो वेगवेगळ्या ऑफर्सचाही फायदा घ्या. कोणत्याही एका कोर्स सोबत 2 कोर्स मोफत. 100% प्लेसमेंट सपोर्टही दिला जातो बरं का. ऍडव्हान्स टॅली विथ GST, ऍडव्हान्स एक्सेल, ग्राफिक डिझायनिंग, ऑटो कॅड, डिप्लोमा इन फायनान्शियल अकाउंटिंग विथ बँकिंग फायनान्स सर्व्हिस अँड टॅक्सेशन. स्टेशन पासून अगदी हाकेच्या अंतरावर बदलापूर शहरातील सगळ्यात पहिलं आणि विश्वसनीय इन्स्टिट्यूट म्हणजे डीटेक कॉम्प्युटर्स.